कल्याणमध्ये पोलिसांनी मोबाईल चोराला अटक केल्यानंतर एका रहस्यमय मृत्यूचा उलगडा झालाय. हा चोर धावत्या ट्रेन मधील एका प्रवाशाचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न करत होता. आकाश जाधव असं या चोराचं नाव आहे. सोमवारी एक प्रवासी धावत्या ट्रेन मध्ये सेल्फी व्हिडिओ शूट करत असताना आकाश जाधव याने त्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. जाहीद जैदी मोबाईल फोनवर स्वतःचा व्हिडिओ शूट करत असताना आकाश जाधवने मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केला, पण आकाशला यश मिळालं नाही. दरम्यान चोरीच्या या प्रयत्नात आकाशचा चेहरा मात्र जैदीच्या मोबाईल कॅमेरात कैद झाला. जैदीने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत पोलिसांकडून मदत मागितली होती. कल्याण रेल्वे पोलिसांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आकाश जाधवला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडे एक मोबाईल सापडला होता. पोलिसांनी आरोपीकडे हा मोबाईल कुठून चोरला या संबंधी चौकशी केली. मोबाईल स्विच ऑन केला असता तो पुण्याचे रहिवासी प्रभास भांगे यांचा असल्याचं उघड झालं. प्रभास भांगे बँकेत कामाला होते. होळीच्या निमित्ताने ते पुण्यातून घरी आले होते. पुण्याला परत जात असताना 25 मार्चला मध्यरात्री विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकावर पडून त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांना प्रभास भांगे धावत्या ट्रेन मधून खाली कसे पडले याची काहीच माहिती नव्हती, पण त्यांनी आकाश जाधवकडे चौकशी केली असता धक्कादायक खुलासा झाला. आकाश जाधवने धावत्या ट्रेन मधून प्रभास भांगे यांचा मोबाईल चोरला होता. तो मोबाईल परत मिळवण्याच्या नादात प्रभास यांनी आपला जीव गमावला होता अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी सांगितले की ते कल्याणवरून पुण्याला निघाले होते. विठ्ठलवाडी पोलीस स्थानकात आकाश जाधवने त्यांचा मोबाईल खेचून घेतला. मोबाईल फोन परत मिळवण्यासाठी प्रभास भांगे धावत्या ट्रेन मधून खाली उतरले आणि आपला जीव गमावला. पोलिसांनी आरोपी आकाश विरोधात गुन्हा दाखल केलाय.